चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना अभिनयासोबतच आपल्या लुक्सची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात सोशल मीडियावर दररोज नवनवीन फोटोज पोस्ट करणं, त्यातील लेटेस्ट ट्रेंडनुसार स्वतःला अपडेट ठेवणं आणि आपलं वेगळेपण सिद्ध करणं ही तर आता काळाची गरजच बनली आहे. अशीच सोशल मीडियावर आपल्या फोटोज आणि पोस्टसाठी सतत चर्चेत राहणारी आणि चार्मिंग अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळे. अभिनय, कविता, डान्स, होस्टिंग यासारख्या विविध माध्यमातून प्राजक्तानं चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे. मालिका, चित्रपट, वेब सिरीजमध्ये तिचा सध्याचा वावर पाहता तिचं करिअर उंचावताना आपण सगळेच पाहतोय. मात्र अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या लुक्स आणि फॅशन सेन्ससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असते. पारंपरिक असो वा वेस्टर्न, आपल्या नवनवीन लुक्स आणि अदांनी ती नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधते. मात्र काळानुसार प्राजक्तानं स्वतःमध्ये प्रचंड बदल केला आहे आणि हाच बदल आपण काळानुसार तिच्यामध्ये पाहतोय. प्राजक्ताचा पदार्पणापासूनचा ते आजवरचा प्रवास पाहता तिनं लुकवर घेतलेली मेहनत प्रकर्षानं दिसून येते. 2008 साली प्रदर्शित झालेल्या तांदळा चित्रपटापासून प्राजक्तानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यावेळी तिचा लुक अतिशय साधा सरळ होता. पण तुम्हाला हे माहिती आहे का, याआधीसुद्धा प्राजक्तानं अगदी वयाच्या 14व्या वर्षी एका रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. 2002 साली स्टार प्लसवरील क्या मस्ती क्या धूम या डान्सिंग रियालिटी शोमध्ये प्राजक्तानं स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. तर पुढे जाऊन तिने जुळून येती, रेशीम गाठी, सुवासिनी यासारख्या मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्राजक्ताचा लुक अतिशय साधा सरळ आणि सोज्वळ मुलीसारखा होता हे आपल्याला माहितीच आहे. मात्र काळासोबत तिने आपल्या सोज्वळ लुकला ग्लॅमरस तडका देत स्वतःला ट्रान्सफॉर्म केलंय. काहीच दिवसांपूर्वी तिचा अतिशय बोल्ड लुक आपल्याला पाहायला मिळाला. रान बाजार या मराठी वेब सिरीजमध्ये ती आपल्याला दिसली होती आणि त्यातील तिचा बोल्ड लुक पाहून तिचे चाहते मात्र भलतेच हैराण झाले होते. मात्र त्यातील तिच्या कामाचं सुद्धा तितकंच कौतुक झालं. मी टीझरमध्ये हे माहीत पण नाही आहे की मी कामाठीपुरामधली सेक्स वर्करची भूमिका निभावती आहे. मी कलाकार आहे अल्टिमेटली, मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आणि मी केल्या पण पाहिजे. प्राजक्ता ही एक फिटनेस फ्रीक आहे. नेहमीच तिचे योग करतानाचे व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये अँकरची भूमिका बजावते आणि त्यामध्ये सुद्धा तिचे आपल्याला रोज नवनवीन लुक्स पाहायला मिळतात. तर तिचे हे लुक चर्चेचा विषय सुद्धा ठरतात. तेव्हा प्राजक्ताचे हे नवनवीन लुक्स आणि तिचे ट्रान्सफॉर्म झालेले लुक्स तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की लाईक करा. पाहत रहा लोकमत फिल्मी.